देशाच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्याबद्दलची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 कर्नाटकमधील कोलार येथे झालेल्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. यावेळी त्यांनी मोदींची तुलना थेट नीरव मोदी आणि ललित मोदी यांच्याशी केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी, सर्व चोरांची नावे मोदी का असतात, असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला होता. त्यांच्या याच विधानाला आक्षेप घेतला गेला आणि गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरतमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आणि त्यानंतर सुरतच्या जिल्हा न्यायालयाने काल 23 मार्च रोजी IPC कलम 504 अंतर्गत राहुल गांधी यांना दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला. राहुल गांधींना सुरत जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध वरच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालानुसार खालच्या न्यायालयाच्या निकालावर वरच्या न्यायालयात अपील केले तर संबंधित व्यक्तीचे पद रद्द होत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा असा निकाल असतानाही आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. वर्षभरावर आलेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि एकमेकांना शह काटशह देण्याचं राजकारण पाहता येणाऱ्या दिवसात अशा अनेक कारवाया होऊ शकतात. राहुल गांधी यांनी सभेदरम्यान केलेलं वक्तव्य, त्याचा काल लागलेला निकाल आणि आज त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि YouTube व Facebookवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. धन्यवाद.